वडील आय थिंक वयाच्या 10व्या वर्षी ते घर सोडून आले, ते पुण्यात आले, ते 1-2-3 दिवस मंदिरातच राहिले. त्यांनी वेटरचं काम केलं. शिर्डीला स्कीम एक सुरू झाली होती की 11 रुपये तुम्ही देवस्थानला द्यायचं आणि तिकडे येऊन तुम्ही लग्न करायचं. तर जेव्हा ही सुरू झाली ते आय थिंक फर्स्ट 10 जे लग्न झाले त्या फर्स्ट 10 माझे आई वडील तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. बिझनेसमध्ये एंट्री नव्हती मला. मला 2 वर्ष आम्हाला अजूनही आठवणे की ज्ञानेश्वर पादुका चौकमध्ये आर्किटेक्ट विकास भंडारींची ऑफिस असायची. तर मी 2 वर्ष तिकडे नोकरी केली. पण 2004 सोल्युशनाइज म्हणून आय टी कंपनी आपण स्टार्ट केली. त्याच्यात इट वॉज अ व्हाईट एलिफंट. इन UK अँड युरोप एनी व्हेकल दॅट हॅज टू बी लॉन्च्ड ऑन दी रोड विदाऊट आर कंपनी सर्टिफिकेशन इट कॅनॉट. गणेश मंडळाचा कार्यकर्ता मी आत्ता नाही, मी आधीपासून. समाजसेवा हीच देशसेवा आहे. तर मला राजकारणात यायचं 1% पण इंटरेस्ट नाही. पैसा जे माझ्याकडे आहे ती समाजात परत देण्यासाठी ती पैसा आहे. पण सर्वात जे मला चांगलं आवडतं वडापाव ती आपल्या प्रवासचं वडापाव जे आहे. तुमचं जे आणखीन एक नाव गाजलं किंवा जे चर्चेत आलं, तुम्ही धारीवाल्यांचे जावई झाला. हो हां, तर ते काय ती लव्ह स्टोरी काय होती जरा, किंवा त्याच्याविषयी पण लोकांना जाणून घ्यायला आवडेल. कारण धारीवाल म्हणजे इतकं ह्यूज पर्सन की सगळे ज्यांची पर्सनॅलिटी आवरा एकदम हे होता, आणि ते तुमच्या वडिलांचे मित्र होते हे पण मला आता नव्यानं कळलं. तर ते तुम्ही आधीपासून हेरून ठेवलं होतं? नाही नाही, कसं आहे की मॉडेल कॉलनीला पुनीत अपार्टमेंट जी स्कीम होती तिकडे आम्ही वरती खाली राहायचो. आम्ही खाली ते वरती. ओके. आणि जेव्हा वडिलांचं ते मित्र होतेच, पण जेव्हा त्यांनी परत माझ्या मदर इन लॉ सोबत लग्न केलं, त्या लग्नाला 2 गोष्टी, गार्डिंग द फोर्ट आणि बिईंग विटनेस टू द मॅरेज, ते माझे आई वडीलच होते. तर संबंध तेव्हाच आहेत. आणि जेव्हा आता I am August 1 सेम इयर, माय जान्हवी इज ऑक्टोबर बॉर्न, सो 45 डेज नी आय एम एल्डर. तर ते सगळ्या गोष्टी होते. आणि मेन त्याच्यात कसं की ऑब्व्हियसली वेन यू तुम्ही कोणी जेव्हा तुम्ही पाहिलं वेन यू सी समवन ते एक कनेक्ट होऊन जाते. यू फील दॅट शी इज युअर सोलमेट. अनफॉर्च्युनेट ही गोष्ट की ती माझ्याशी बोलली नाही अनेक वर्ष. ओके. हां, म्हणजे आय हॅड प्रपोज्ड हर इन, मला आठवण आहे की आता फेस टू, आता यंग आहे आपण त्या टाइमला एवढी मॅच्युरिटी नाही ना, ह्या मॅटरमध्ये मॅच्युरिटी नाही, बाकीच्या मॅटरमध्ये आहे. की 2004 माझ्या ऑफिसची ओपनिंग मी मुद्दामून तिच्या वाढदिवसाला ठेवला होता. जे फर्स्ट आय टी कंपनी जे मी म्हणलं जे आपण स्टार्ट केली त्याचं इनॉग्रेशन किंवा लॉन्च डेट आपण 7 ऑक्टोबर 2004 ठेवलं होतं. माझ्याकडे आज पण ते फोटोज आहेत, ते आली होती, तिचा वाढदिवस होता. आणि मी त्याच कालात तिला प्रपोज केला होता, पण असं फेस टू फेस नाही, एवढी आपली डेअरिंग झाली नव्हती. तर मी MSN तेव्हा MSN मेसेंजर असं नुकतंच टेक्नॉलॉजी वगैरे आय टी आहे तर आपल्याला माहिती होती टेक्नॉलॉजी काय काय वापरायची. तर MSN वरनं मी तिला डायरेक्ट लिहिलं होतं की आय वॉन्ट टू मॅरी यू. मग ती आय थिंक घरी सांगितलं असेल तिने, पण त्यांच्यात काय चर्चा झाली ते आता त्यांच्या आमच्या घरातच राहू द्या. हां, मग ते असं झालं. अँड देन वी नेवर मेट, कारण आय वॉज बिझी डुईंग माय वर्क, शी वॉज बिझी बिकॉज शी वॉज ऑल्सो इन, शी ऑल्सो हॅड, तिने पण बिझनेसमध्ये एंटर केलं होतं ऑक्सिरिच आणि हे सगळ्या गोष्टी प्रिंट पॅक. आणि आम्ही एकत्र कधी फंक्शन्सला भेटायचो एवढंच. पण ऑब्व्हियसली जेव्हा ती यायची तर जो असं डेअरिंगवाला मी असायचो ते काहीतरी एकदम असं मऊ हँगच म्हणून जायचो, सिस्टमच हँग व्हायची माझी. तर बोलावं तर काय, आता तिला प्रपोज पण केलं ते येस नो आन्सर पण येत नाही, काय रिस्पॉन्स काय आलेला नव्हता. हा, काय रिस्पॉन्स तुम्ही प्रपोज करून. मी 14 वर्ष वनवासात होतो. अच्छा, विचार कर, 14 वर्ष असंच चाललो माझं. एनिवेज फायनलीज मग आय थिंक आफ्टर हर जेव्हा साहेब वारले आणि 2017 तर तेव्हा भरपूर गोष्टी, कारण बिझनेसेस मी म्हटलं की आमचे एकत्र आहेत, तर भरपूर गोष्टीसाठी ती माझ्याशी संपर्कात आली किंवा चर्चेत आली. तर त्याच्याने परत त्या
तेव्हापर्यंत मी मॅच्युअर्ड पण झालो होतो सगळ्या बाबतीत. आता फक्त बिझनेस नाही पण बाकीच्या बाबतीत पण मॅच्युरिटी लेवल वाढली होती. तर मी बोलायला लागलो तर ते बघून बघून फायनली मी तिला सांगितलं की आय थिंक सी आय ऑलवेज हॅड दी लाईक्स अँड फिलिंग्स फॉर यू अँड आय थिंक वी शुड गेट मॅरिड नाऊ अँड वी शुड लिव्ह अ गुड अँड हेल्दी लाईफ टुगेदर. तर शी वॉज येस नो कारण अगेन कारण मूल भले आम्ही फॅमिली असेल बट शी इज फ्रॉम अ जैन कम्युनिटी अँड आय एम अगेन अ नॉन जैन. ते कॉम्बिनेशन बसेल का आई काय म्हणेल मला आई काय मम्मींचं मला माहिती होतं की ते आय वॉज हर फेवरेट माय मदर इन लॉज आय वॉज फेवरेट. हां तर ती जास्त ऑपोजिशन होणार नाही आणि साहेब नव्हते तर अजून रिलॅक्स असं साहेब असले असते पण ते नाही केलंच असतं कारण त्याचं एवढं इश्यू नाही नव्हता. पण मग आय थिंक 2018 मम्मींची पण चर्चा करून त्या लग्नाला आम्ही मान्यता घेतली. ओके अच्छा. आणि पण जेव्हा हे सगळं लग्नच वगैरे सगळं तुमचं झालं त्याचा बिझनेसही तुमच्याकडे तो बऱ्यापैकी आला मग तिथे पण तुम्ही लक्ष घालता बिझनेस. हा म्हणजे बिझनेस इंडिपेंडेंटली ती तिचं करतीच आहे. जिथे जिथे तिला ऍडवाईज लागेल सपोर्ट लागेल हे आणि जिथे अडचण येईल तर तेव्हा मी मग येऊन तिला हेल्प करतो. त्या तुम्हाला इकडे हेल्प करतो मला. आता मी माझ्या इथे तर भरपूर का आता माझ्याकडे व्याप एवढा वाढला आहे त्याच्याने सगळीकडे मी जाऊ नाही शकत. तर कन्स्ट्रक्शन असेल तिला कन्स्ट्रक्शनमध्ये खूप आवड आहे तर टेक्निकल आणि हे आर्किटेक्टची मीटिंग एव्हरीथिंग इज हँडल्ड बाय हर. बाकी जे माझी रोल वडिलांपासून जे आहे लाईजनिंग आता वडील वारल्यानंतर चाव्या तर आले माझ्याकडेच सगळे तर फायनान्सेस हे सगळे मी सगळं हँडल करायच्या.